आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला यावेळी त्यांच्यासोबत महिला आणि विकास मंत्री स्मृती इराणी ही उपस्थित होत्या कला संस्कृती शौर्य नवसंशोधन समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रातल्या विशेष कामगिरीबद्दल संपूर्ण देशातून एकोणीस मुलांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी संगीत कला सौर ऊर्जा विज्ञान अशा विविध विषयांवर पंतप्रधान मुलांशी बोलले गुजरातमध्ये मुख्यमंत्री गुजरातमध्यत्यानं सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल त्यांनी माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला महादुर्ग दोन हजार चोवीस हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी नियोजनात स्थानिकांचा सहभाग वाढवावा आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन नियोजन करण्यात यावं असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले ते काल या यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते येत्या सतरा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान शिवनेरी किल्ला परिसरात महादुर्ग दोन हजार चोवीस हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे राष्ट्रीय रोप विकास पर्वतमाला कार्यक्रमाअंतर्गत येत्या पाच वर्षात सव्वा लाख कोटी रुपये मूल्यांचे दोनशेहून अधिक प्रकल्प निश्चित केल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली नवी दिल्लीत रोप आधारित परिसंवाद आणि प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते एफ आय एच हॉकी महिला विश्वचषक स्पर्धा आजपासून ओमन मध्ये सुरू होते आहे पहिल्याच दिवशी भारतीय संघाची लढत पोलंड संघाशी होणार आहे भारतीय संघाचे नेतृत्व रजनी एतिमारपुकडे असे तर महिमा चौधरी उपकरणाधार आहे भारताचा समावेश सी गटात असून त्यात अमेरिका पोलंड आणि नामिवियाचा समावेश आहे इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात व्यक्तिगत कारणास्तव न खेळण्याचा निर्णय विराट कोहलीने घेतलाय अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं दिली पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना उद्या हैदराबादमध्ये सुरू होईल नागपुरात आज सकाळी विमानतळावर चौदा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार